सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. माय डियर ब्रदर्स एंड सिस्टर्स, माय डियर स्टूडेंट्स, आई हार्टली वेलकम ऑल ऑफ यू. आपला सर्वांचा मनापासून स्वागत करतोय. मी आपला धनय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आजचा या व्हिडिओमध्ये आपण येणारी नेट आणि सेट परीक्षातील पेपर क्रमांक एक मधील पहिला युनिट आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूड मधला हा एक कन्सेप्ट आहे मेथड्स ऑफ टीचिंग, अध्यापनाची विविध पद्धते. अनेक पद्धत वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असतात. अनेक प्रकार आहे. टीचर्ड सेंटर्ड मेथड आहे, विद्यार्थी सेंटर्ड मेथड आहे, हे आपण बघितलेलो पाहिलेलो. आणि या व्हिडिओमध्ये आज CAL काल मेथडबद्दल आपण पाहणार आहोत. काल CAL काल मेथड हा एक मेथड आहे. काल ह्याचा अर्थ काय? CAL काल इंग्लिशमधला काल मेथड. सी मीन्स कॉम्प्युटर, ए मीन्स असिस्टेड, एल मीन्स लर्निंग. कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग, गणकयंत्र कॉम्प्युटरच्या सहाय्याने अध्ययन करणे. लर्निंग म्हणजे शिकणे, लर्निंग म्हणजे विषय समजून घेणे, लर्निंग म्हणजे अध्ययन, अध्ययन म्हणजे अभ्यास करणे. कॉम्प्युटरच्या सहाय्याने अभ्यास करण्याची पद्धतीला CAL काल मेथड असे म्हणतात. या काल मेथडचा वापर किंवा हा जो परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारतात, काल मेथड म्हणजे काय, त्याचा काय फुल फॉर्म आहे, त्याचा शोध कोणी लावला, त्याचा काय फायदा होतो. काल म्हणजे कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग. ह्या मेथडला अजून दोन नावं आहे. कॉम्प्युटर एडेड लर्निंग, हे बघा, कॉम्प्युटर असिस्टेड. कॉम्प्युटर म्हणजे संगणक, असिस्ट म्हणजे सहाय्य करणे. लर्निंग अध्ययन करत असताना कॉम्प्युटरच्या सहाय्याने अध्ययन होत असेल तर त्याला कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग म्हणतात. ह्याला अजून एक नाव आहे कॉम्प्युटर एडेड लर्निंग. संगणक एडेड म्हणजे सहाय्य करणे. लर्निंग अध्ययनासाठी कॉम्प्युटरच्या मदत होत असेल तर त्याला काल मेथड असे म्हणतात. ह्याला हे बघा, हे जे काल आहे, या कालला म्हणजे आपण साधं सोपं भाषा म्हणजे जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना एक विषय शिकवत असताना, एक पाठ शिकवत असताना, एक कविता शिकवत असताना, विषयज्ञान देत असताना कॉम्प्युटरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना माहिती देत असेल, माहिती पुरवत असेल, माहितीचा ज्ञानाचा खजिनांचा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्य शिक्षक जेव्हा करत असतात, त्यावेळी कॉम्प्युटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असतील तर त्याला कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन असे म्हणतात. हे बघा, दोन्ही कन्सेप्ट हा सेम आहे, फक्त नाव बदललेलं आहे. इंग्लंडमध्ये एक नाव आहे आणि अमेरिकामध्ये एक नाव आहे. इंग्लंड म्हणजे ब्रिटिश, जे आपण भारतीय व्यक्ती इंग्लिशचा जो आपण वापर करतो, इंग्लंडमध्ये काय म्हणतात, काल CAL काल कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग. ह्याला अजून एक नाव आहे कॉम्प्युटर एडेड लर्निंग. ह्याला अजून एक नाव आहे काल CAL कॉम्प्युटर असिस्टेड लँग्वेज लर्निंग. विद्यार्थी जेव्हा एक भाषा कॉम्प्युटरच्या सहाय्याने शिकत असतील तर त्या पद्धतीला कॉम्प्युटर असिस्टेड लँग्वेज लर्निंग असे म्हणतात. लँग्वेज लर्निंग, भाषा शिकणे, भाषाची अध्ययन करणे. आता मराठी हा एक भाषा आहे, कन्नड हा एक भाषा आहे, गुजराती एक भाषा आहे, हिंदी हा एक भाषा आहे, तमिळ एक भाषा आहे, मल्याळम हा एक भाषा आहे,
पंजाबी हा एक भाषा आहे. भाषा शिकण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर होत असेल, कॉम्प्युटरच्या सहाय्याने, इंटरनेटच्या सहाय्याने, यूट्यूबच्या सहाय्याने, टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने, मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थी भाषा शिकत असतील तर त्याला CALL कॉल मेथड असे म्हणतात. कॉम्प्युटरच्या सहाय्याने, इंटरनेटच्या सहाय्याने, यूट्यूबच्या सहाय्याने अथवा टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने विद्यार्थी विषय शिकत असतील, कन्सेप्ट समजून घेत असतील, सब्जेक्ट मॅटर लर्निंग करत असेल तर त्याला कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग असे म्हणतात. हे जे वर्ड आहे, हे वर्ड कालचा वापर ब्रिटिश किंवा इंग्लंडमध्ये करतात. इंग्लंड देशात कालचा वापर होतो आणि हाच कन्सेप्ट कॉम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन CAI हे बघा, हा काल नेट परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CAL काल, कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग. हाच प्रश्न केरळामध्ये विचारलेले होते की CALLचा फुल फॉर्म काय आहे, कॉम्प्युटर असिस्टेड लँग्वेज लर्निंग LLL. कालचा वापर कुठे होत असतात, इंग्लंडमध्ये. आता कॉम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन, इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना देणे, इन्स्ट्रक्शन म्हणजे माहिती देणे, इन्स्ट्रक्शन म्हणजे शिकवणे, इन्स्ट्रक्शन म्हणजे ज्ञान देणे, इन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला माहिती सांगतो ना, सरळ या, शिस्तीने या, शाळेत व्यवस्थित बसा, बोलू नका, ड्रेस व्यवस्थित घाला, हात घासू का, असा करू नका, तसा करू नका, सगळं पाहुणे लोक आले आहेत का, पाहुणे लोक आले सगळं, लग्नाला आले आहेत का पाहुणे लोक, सगळं पाहुणे लोकांनी त्यांचे सगळं सांभाळलं पाहिजे, काय ड्रेस वगैरे सगळं सांभाळलं पाहिजे, सगळ्या नक्षात मिळालं आहे का, मिळालं तर सगळ्यांना रेडी व्हा, नगरा नवळं सगळं रेडी आहे, शुभमंगलम सावधानम आरीमीदनम जनधनम आरीमंजनम, सगळं नक्षात आलं गो, अक्षात आलं का, चला चला पडा, शुभमंगलम जावद जाव सर, हे काय आम्हाला दोन लग्न झालं तुम्हाला, चला. इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना देणे. आता शिक्षक विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरच्या सहाय्याने शिकवत असतील तर त्या अध्यापन पद्धतीला कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन असे म्हणतात. कॉम्प्युटर असिस्टेड, हे बघा, कॉम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन CAI या शब्दांचा, म्हणजे कालचा वापर ब्रिटिशमध्ये होतो, कॉम्प्युटर असिस्टेड टीचिंग म्हणजे इन्स्ट्रक्शनचा वापर अमेरिका देशात होतो, USA अमेरिकामध्ये. कॉम्प्युटर असिस्टेड लँग्वेज इन्स्ट्रक्शन, शिक्षक कॉम्प्युटरच्या सहाय्याने भाषा शिकवत असतील तर त्या पद्धतीला CALI काली गोरे गोरे मुकडे पे काली काले चष्मा ढिंक नाक काओ असं का करतो आहो सर तुम्ही. हे बघा, हे काय, कॉम्प्युटर असिस्टेड लँग्वेज इन्स्ट्रक्शन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने शिक्षक विद्यार्थ्यांना भाषा शिकवत असतील तर त्याला काली मेथड असे म्हणतात. आता हे जे वर्डिंग आहे हे अमेरिकामध्ये वापर करतात. काल आणि हे कॉम्प्युटरच्या सहाय्याने अध्ययन करणे, कॉम्प्युटरच्या सहाय्याने शिकवणे ह्या कन्सेप्टचा वापर अमेरिकातील एक व्यक्ती 1925 सिडनी प्रेसी ह्यांचं नाव लक्षात ठेवा, सिडनी प्रेसी. हे प्रश्न वेस्ट बेंगॉलमध्ये विचारलेले होते, आता हे प्रश्न नेटमध्ये विचारले. सिडनी प्रेसी ह्या व्यक्तीने कोणतं वर्ड यूज केलेलं आहे, काल आणि हे कॉम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन. 1925 ह्यांनी हा वर्डिंग सांगितलेला आहे. ह्यांचं अजून काही कन्सेप्ट आहे की त्यांनी सांगतात टीचिंग मशीन. आता वर्गात आपण रोज शिक्षक पाहतो, शिक्षक शिकवत असतात. शिक्षक सोडून केवळ कॉम्प्युटरच्या शाळेने शिकवत असेल, केवळ कॉम्प्युटरच तुम्हाला शिकवत असतील तर त्याला टीचिंग मशीन असे म्हणतात. टीचिंग प्रेसिज मल्टिपल चॉईस मशीन, हे शब्द लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईस मशीनचा वापर या कन्सेप्टचा कोणी सांगितलं, प्रेसी यांनी म्हणतात. ॲटोमॅटिक टीचर
हे कुठला कन्सेप्ट आहे? ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिक टीचर। अच्छा ऑटोमॅटिक म्हणजे काय? रोबोट झालं काय? टक 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 येणे, टक 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 शिकवणे, टक 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 जाणे, हे का रोबोट केला का आम्हाला? हे ऑटोमॅटिक टीचर म्हणजे तुमच्या समोर कॉम्प्युटर आहे, जाणे उघडणे, बटन टक्क बटन मारणे, तिथं एक कॉम एक टीचर येतो कॉम्प्युटरमध्ये आणि ते पटपट पटपट तुम्हाला शिकवतात आणि पटापटापट ते घरी जातात। पुन्हा ये रे शिक्षक, मग परत त्याला असं हवाच गुडून घ्यायचं, परत मला पुन्हा एकदा शिकवा, पुन्हा एकदा शिकवा, पुन्हा एकदा शिकवा। दहा दहा वेळा शिकवलं तरी ते काय शिक्षक असं टेन्शन घेत नाही, किती वेळा पण विचार ते सांगत असतं ॲटोमॅटिकली, कारण हा कॉम्प्युटर असतो ना, मशीन आहे। मशीन काय रागवतो का? नाही। आम्हाला आम्ही एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तिसऱ्यांदा असं जोरात येतं, चाल रे कोटा बंधन ॲटोमॅटिक, ॲटोमॅटिक इंटेलिजन्स टेस्टिंग मशीन, ॲटोमॅटिक इंटेलिजन्स टेस्टिंग मशीन हाही कन्सेप्ट हे सिडनी प्रेस यांनी सांगितलेलं आहे। ह्यांनी काय म्हणतात बघा, स्टुडंट्स लर्न कन्सेप्ट बाय युझिंग कॉम्प्युटर ॲज अ सपोर्टर। कॉम्प्युटरच्या मदत घेऊन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने, कॉम्प्युटरच्या आधारे विद्यार्थी कन्सेप्ट समजून घेत असेल, संकल्पना समजून घेत असेल, रूल्स समजून घेत असेल, विषय शिकत असतील, तर त्या पद्धतीला कॉम्प्युटर एडेड लर्निंग असे म्हणतात। लर्निंग थ्रू कॉम्प्युटर, कॉम्प्युटरच्या माध्यमातून। आता तुम्ही कशाने शिकताय हो सांगा बघू? यूट्यूबच्या सहाय्याने, मोबाईलच्या सहाय्याने, इंटरनेटच्या सहाय्याने, कॉम्प्युटरच्या सहाय्याने, हां हे शिकताय का नाही? टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही शिकत आहात। आता मी तुम्हाला शिकवत आहे कॉम्प्युटरच्या सहाय्याने, मोबाईलच्या सहाय्याने, इंटरनेटच्या सहाय्याने, गुगलच्या सहाय्याने, यूट्यूबच्या सहाय्याने, काहीतरी करून मी तुम्हाला माहिती शिकवत आहे। मी कॉम्प्युटर कॉम्प्युटरच्या सहाय्याने तुम्हाला शिकवत आहे, कॉम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शन मी करत आहे आणि तुम्ही काय करत आहे? कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग। तुम्ही शिकताय, मी शिकवतोय, तुम्ही काय करत आहे? झोपताय का? नाही नाही, मी काय करालो? मी काय कटिंग करायला लागलो तुमचा? नाही, मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही शिकताय। हां, आता हे कशाने शिकताय तुम्ही? द कॉम्प्युटर इज अ कॉम्बिनेशन ऑफ, इज अ मिक्सिंग ऑफ। कशाचे मिक्स करतात? टेक्स्ट लिखाणाचा, ग्राफिक चित्रांचा, साऊंड ध्वनी, व्हिडिओ चित्र, हे सगळ्यांचं मिक्सिंग करून द स्टुडंट्स आर लर्निंग द कन्सेप्ट। युजेस ऑनलाईन कोर्सेस अँड ऑनलाईन मटेरियल्स विद, हे बघा, कॉम्प्युटर असिस्टेड टीचिंग आणि कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंगमध्ये मटेरियल ऑनलाईन असतात। ऑनलाईन थ्रू डिस्टन्स एज्युकेशनच्या थ्रू, कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण स्टडी मटेरियल ऑनलाईन मागून, ऑनलाईनच्या थ्रू ते डाउनलोड करून आपण स्टडी करत असतो। हे बघा, आणि जेव्हा कोरोना काळाच्या नंतर हा ऑनलाईन प्रोसेस एवढं वाढलेला आहे, यस, आपण कुठंही बसून काहीही शिकू शकतो। शिकण्याची स्किल, शिकण्याची कौशल्य, शिकण्याची आसक्ती तुमच्यामध्ये पाहिजे। कॉम्प्युटर अवेलेबल आहे, कॉम्प्युटरचा वापर, इंटरनेटचा वापर, गुगलचा वापर तुम्ही करा आणि समजून घ्या। आणि शिक्षकसुद्धा आजच्या काळामध्ये कसं आहे, कॉम्प्युटर एडेड इन्स्ट्रक्शनसुद्धा वाढत चाललेलं आहे। हो, हे कसं आहे ना, मला एक 5-6 दिवसापूर्वीपासून एक स्टोरी मी पाहतो, रोज पाहतोय, ते स्टोरी पाहून पाहून असं मनात एवढं कॉन्फिडन्स येत आहे। यस, असाही व्यक्ती असतो बघा। आपल्या भारत देशात, भारताचा तो सुपुत्र आहे, उत्तर प्रदेशांच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला, त्यांचं ते कथा तुम्ही कृपया, हे माझा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही पी डब्ल्यू या व्यक्तीचं नाव तुम्ही ऐका, अलख म्हणून एक व्यक्ती आहे, अलख पांडे सर, ह्याने ना नीट आणि जे ई ए या विद्यार्थ्यासाठी, 12वी झाल्यानंतर जे मेडिकलला जाणारे विद्यार्थी आहे किंवा इंजिनिअरिंगला जाणारे, आय आय टीमध्ये ॲडमिशन घेणारे जे विद्यार्थी असतात त्यांना कोचिंग देणारा हा शिक्षक आहेत। काय अद्भुत कथा आहे! ज्यांच्यामध्ये करण्याची तळमळ असतो ना, ज्यांच्यामध्ये करण्याची जिद्द असतो ना, ज्यांच्यामध्ये करण्याची जुनून असतो ना, ज्यांच्यामध्ये करण्याची असं बर्निंग डिझायर असतो ना, अशा व्यक्ती तयार होतात। एकदम गरीब परिस्थितीतील हा व्यक्ती, यांनी काय असं श्रीमंत घरातील व्यक्ती नाही, वडिलांना आजारी पडल्यानंतर वडिलांना दवाखान्यात दाखवण्यासाठी घर विकतात आणि त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतात
बारावी झाल्यानंतर बारावीमध्ये बोर्डात टॉपर तो विद्यार्थी आणि परिस्थिती नसल्यामुळे तो त्यांच्या खालच्या वर्गांना तो शिकवत होता, ट्यूशन घेत होता. दहावीला असताना नववीच्या विद्यार्थ्यांना, बारावीला असताना अकरावीच्या विद्यार्थ्यांना, आठवीला असताना सातवीच्या विद्यार्थ्यांना ट्यूशन घेणारा हा युवक माझ्यापेक्षा 10 वर्षांनी कमी आहे. आज मला 41 वर्ष रनिंग चालू आहे, तो 31 वर्षांचा तो युवक 32 वर्षांचा युवक आहे. एवढं लहान वयात त्याने किती महान कार्य केलं माहिती आहे का? केलं तर होत आहे रे, आधी केलं पाहिजे. कसला स्ट्रगल हो त्या व्यक्तीचा. ओ तुम्ही पहा पहा, हात जोडून पाहतो म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांचा स्टोरी तुम्ही पहाच. असे असे खूप क्वचित उदाहरणं तुमच्या समोर येतात. मग इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतात आणि इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि थर्ड इयरमध्ये तो कॉलेज सोडतो. कॉलेज सोडून मुलांना शिकवण्यासाठी एखादं एक कोचिंग कॉलेजमध्ये जॉईन होतात, त्यांना 5,000 रुपये मंथली पगार देतात आणि तिथंही आवडीनं शिकवत असतात आणि काही शिक्षकांच्यामध्ये भांडण होऊन परत त्यांना त्या इन्स्टिट्यूशनमधून बाहेर काढतात. असं स्ट्रगल करत करत 2014 यूट्यूबच्या साहाय्याने शिकवायला सुरू करतात. विद्यार्थ्यांना फिजिक्स अतिशय अवघड विषय, खूप सोपा साधा विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे अशा भाषेत तो शिकवायला सुरू करतो 2014-15-16. आणि 3 वर्ष यूट्यूबच्या साहाय्याने शिकवलं तरी काही लोक हे बघा फुकट मिळतात म्हणून काही लोक फक्त ऐकतात, वाचन करतात आणि समजून घेतात, परंतु लाईक करत नाही म्हण. त्यांचं यूट्यूब चॅनलला लाईक करत नव्हता म्हण त्यांचा आई आणि त्याचा बहीण त्या अलग सरांचा. लाईकसुद्धा करायला तुम्हाला आवडत नाही म्हटल्यानंतर काय माणूस आहे? यूट्यूब तरी बघायचं, व्हिडिओसुद्धा बघायचं आणि लाईक मारायचं नाही. लाईक मारलं तर काय, तुमचं काय लाख रुपये जाणार आहे तुमच्या केचातून, काय 10 रुपये जाणार आहे? म्हणजे लाईक करायलासुद्धा मन खूप मोठा लागतो. हो बाबा नो, लाईक करायला, कॉमेंट करायला तर लय भारी माणूसच कॉमेंट करत असतो, ते चांगलं कॉमेंट. आणि वाईट कॉमेंट तर हे थर्ड क्लास लोक करत असतात, त्याला सोडून द्या. परंतु पॉझिटिव्ह कॉमेंट्स करणारा लय देव माणूस असतो, लाईक करणारसुद्धा चांगला माणूस असतो. जे लाईक करत नाही ना ते फक्त बघून ते लय सर्किट लय विचित्र लोक, त्यांना कोणी लाईक केलं नाही म्हणून. मला लाईक करा नाही सोडा, आमच्या काय माझं यू काय म्हणतो कॉमेंट्स बॉक्सच मी बंद केलो, मला लय शिव्या देतात लोक म्हणून मी बंदच केलो. हां राहू दे, माझं काय कथा, माझं काय हे येण्याचं कथा, पण त्या सरांचं कथा सांगतो तुम्हाला. 3 वर्ष आणि शेवटी त्यांनी वडील म्हणतात तू यूट्यूबच्या साहाय्याने काय शिकवतो, कुठंतरी जा ट्युशन घे, काहीतरी कर, कुठंतरी जॉब कर, कुठं नोकरी कर. तो मुलगा नाही मी करतो, मी शिकवतो. जेव्हा कोरोनाच्या काळात अचानक त्याचा यूट्यूबला एक वळण लागले, मुलं सगळं घरी बसून ऑनलाईन थ्रू शिकायला सुरू झालं आहे आणि फिजिक्सच्या चॅनल्स अचानक वाढले म्हणून एवढं वाढलं की आज 10 मिलियन म्हणजे 1 कोटी विद्यार्थी त्यांचं सबस्क्रिप्शन आहे त्यांच्या चॅनलला. आणि आज तो मुलगा एवढं म्हणजे तो सर अलग सर एवढं शिकून म्हणजे त्यांना ना 1 वर्ष कॉम्प्युटरच्या साहाय्याने यूट्यूबच्या साहाय्याने शिकवल्यानंतर त्यांना सुरुवातीचा पगार 8,000 मिळाले म्हणे. 8,000 त्यांनी त्यांचा ह्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेला, मी पाहिलो त्यांचा इंटरव्ह्यू. आणि आज त्यांचा जो कंपनी आहे म्हणजे राजस्थानच्या कोटामध्ये त्यांनी एक कंपनी सुरू केलेली आहे फिजिक्सवाला म्हणून, फिजिक्सवाला. त्या कोटामध्ये ना आज त्यांना 8,000 कोटी म्हणा लागलो मी, 8,000 crore rupees. कोटी कमवा बघा, ज्यांचं स्वप्न मोठं असतो तो किती कमवतो बघा. 8,000 कोटी हे चेष्ट आहे, 10 वर्षामध्ये त्यांचं झालेलं हा प्रचंड जर्नी, जबरदस्त प्रेरणादायक कथा आहे. त्या माणसांचं कथा तुम्ही ऐका मित्रांनो. त्यांनी काय DED केलं नाही, BED कोर्स केलं नाही, MA केलं नाही, MCOM केलं नाही, नेट पास नाही, सेट पास नाही. आज तो मुलांना आवडीने शिकवतो, म्हणजे शिकवण्यासाठी सर्टिफिकेटची गरज नाही, शिकवण्यासाठी परीक्षा देऊन पास होण्याची गरज नाही, शिकवण्याची प्रामाणिक तळमळ, शिकवण्याची त्या विषयावरती असलेल्या श्रद्धा, आस्था, प्रेम असेल ना माणूस शिकवायला सुरू होतो बघा. आज इंडियामधला टॉप शिक्षक म्हणून त्यांना आपण मानतो. असे हा फिजिक्सवाला सरांचा कथा आहे. मला तर खूप
त्यांचा स्टोरी पाहून ना असं मी 4-5 दिवस झालो एक वेगळंच माझ्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण झालं आहे बघा. अहो त्यांच्या जीवनात हा होत असेल तर तुमच्या जीवनात का होत नाही दादानो? स्ट्रगल आहे का नाही सांगा, कष्ट आहे का नाही सांगा बघू. मग कष्ट आहे म्हणून रडत बसू नका, त्याच्यातून मार्ग काढत जा. मार्ग सापडत जाईल तुम्हाला, फक्त चालत राहा आणि योग्य दिशेने चालत राहा. कुठं चुकतं आहे तुम्ही बघा, तुम्ही ओळखा. नेट सेट रिझल्ट का येत नाही? आता सेटचा आन्सर की आलं आहे, सर आम्हाला मार्क कमी गुण मिळाले, आम्ही नापास झालो पुन्हा एकदा. परवा नेट झाला होता, पुन्हा त्याच्यामध्ये नापास झालो. सर आम्ही किती वेळा नापास होतो, का नापास होत आहे, कुठं मार्क कमी मिळतो आहे? पेपर वनकडे तुम्ही लक्ष कुठं जास्त देत आहे, कुठं कमी देत आहे तुम्ही बघा ना. पेपर वनकडे जास्त लक्ष द्या, तिथं भरपूर घ्या ना. मी नेहमी म्हणतो पेपर वन 54-60 मार्क हा रेंज ठेवा तुम्ही. 54-60 मार्क घेतल्या ना 100% तुम्ही सेट परीक्षा पास होत आहे आणि नेट परीक्षा पास होत आहे. मी कालच रात्री माझं म्हणजे हे आलं तेलंगणा सेट परीक्षेचा. मी काय अभ्यास करतो आहे का? हो नाही हो, शाळेची ड्युटी, घरचं ड्युटी, हे सगळं बाहेरून सांभाळून मला अभ्यास. मी आजी प्रामाणिक सांगतो, माझ्या मुलीवर हात ठेवून सांगतो, अजिबात माझा अभ्यास नाही. जे काही तुम्हाला शिकवायला सुरू केलं तेच हे चालू. उगा जातो, पेपर लिहितो, येतो आणि पास व्हायला लागलो. कारण माझं कन्सेप्ट काय आहे, येस मला पेपर वनला 60% मार्क मिळाल तर मी पास होतो, असा एक कॉन्फिडन्स आहे माझ्या मनामध्ये. आणि पेपर दोनला 90-100 म्हणजे 200-100 आणि हे बघा सेट परीक्षेमध्ये 1 नंबर आला तर तोच सर्टिफिकेट आणि 5 झालं तर तोच सर्टिफिकेट आहे. त्यामुळे मी टेन्शन न घेता सहज 150 मला मार्क कसा मिळता येतील तेवढंच मी बघतो. आणि 174 मार्क मला मिळाले, म्हणजे अभ्यास न करता 174 मार्क जर मला मिळत असेल तर तुम्ही अभ्यास करून किती घ्यायला पाहिजे हो? तुम्ही एक घ्या हो. तुम्ही काय माझ्यासारखा येड्यासारखं एवढं भरपूर सर्टिफिकेट केलं तर कोणी कुत्रा विचारत नाही हे लक्षात घ्या. मी एवढं वेळ पास झालो, मला काय कोणी येऊन या सर तुम्ही लई शाणा आहे, आमच्या कॉलेजमध्ये या नोकरी देऊ, आमच्या विद्यापीठामध्ये या नोकरी देऊ, कोणी बोलवत नाही. कोणाचं आहे हो? एक सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. उगा आता तुमच्या समोर एक मला एक आता काय बोलू, माझं जर्नीच वेगळं आहे म्हणून मी पेपर देतो आणि तुम्हाला सांगत आहे. तुम्ही काय माझ्यासारखं फक्त एक परीक्षा पास व्हा आणि तुमच्या जीवनाचा कल्याण करून घ्या, तुमचं जीवन सार्थक करून घ्या. काल एक मॅसेज आले मला ठाण्यावरनं, ज्योतिताईला परमनंट नोकरी मिळाली. जे 2 वर्षापूर्वी रडत त्या ताईने मला फोन केले होते, आले होते ठाणेवरून. हां काय त्यांचं लाईफ स्टोरी आहे, माय गॉड, म्हणजे सांगू नये असं त्यांचा दुःख आहे. त्या ताईंचं दुःख काय, त्या ताईंचं नाव सांगत नाही मी, सांगितल्यानंतर तुम्हाला हे वाटेल. परंतु त्या ताईच्या जीवनामध्ये ना कृपया आम्ही म्हणजे त्या ताईंचे क्षमा मागून मी ताईंचं कथा तुम्हाला सांगतो. न सांगण्यासारखं कथा आहे त्यांचं, न सांगण्यासारखं. कारण सांगितलं तर परत त्यांच्या लाईफवर परिणाम होईल असं घटना आहे. मग एक मुलीला घेऊन नवरा सोडून गेल्यानंतर एक छोटासा मुलीला घेऊन ती तिचा संसार उभा राहत आहे. किती स्ट्रगल आहे. ठाणे मुंबईसारखं नवरा नसताना एक मुलगी एक छोटासा मुलीला घेऊन म्हणजे जीवन जगणं किती स्ट्रगल आहे. किती समाजाचं आपण टोमणे मारून घ्यायचं, घरचं समाजाचं, आई पैसा नाही, टॉर्चर, लोकांचे नेगेटिव्ह बोलणं आणि चूक नसताना सुद्धा आपल्या जीवनात तसा समस्या येतो. मग समस्यानंतर त्या समस्याला तोंड देणं हे आपलं कर्तव्य आहे ना. आपण मानव आहोत, जीव द्यायचं नाही. त्या ताईने रडत बोलल्यानंतर, ताई घाबरू नका, व्यवस्थित अभ्यास करा, सेट एकदा झालं की तुमचा लाईफ सेटल होतील, पुढं तुम्हाला नोकरी मिळतोच ह्या आशाभावाने तुम्ही स्टडी करा 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 करा. ताईने सेट परीक्षा पास झाली आणि काल त्याला परमनंटची नोकरी मिळाली. झाले ना जीवन सार्थक. एकदा परमनंट नोकरी लागलं, एकदा तुम्ही परीक्षा पास झालं ना, तुमचा जीव पुनर्जन्म आहे बघा. तुम्हाला सर्टिफिकेट जर नसेल हे नरक म्हणतो मी नरक. कारण आपल्याला कोणीही विचारत नाही, ना घरचे विचारत नाही, ना पाहुणे विचारत नाही, ना समाज विचारत नाही.
मग कुठं गौंडीच्या कामात तिथं जाणार तुम्ही, वेट बिगार काम करणार तुम्ही, नेट सेट आपलं एम ए पास होऊन हे सेट पाहिजे, सेट पाहिजे ॲटलिस्ट तुम्ही सी एच बीवर तरी काम करता येते ना, ते पास झाल्यानंतर काय करायचं सर काय करायचं असं नेगेटिव्ह बोलूच नका, नाहीतर पेपरच देऊ नका. पुढं नोकरी मिळत नाही, नोकरी मिळत नाही असेल तर मग कशाला कशाला झक मारायला पेपर द्यायचं, हे तुम्ही तुम्ही ठरवा ना. कशाला तुम्ही पैसे वेस्ट करताय, कशाला तुम्ही तुमचा प्रयत्न वेस्ट करताय, कशाला तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ तुम्ही वाया घालवताय. पुढं होत नाही करा ना. आज त्या ताईला नोकरी मिळाला की नाही, परमनंटची नोकरी मिळाला की नाही, सगळीकडे पैसे घेतात हा कन्सेप्ट नाही. हुडका, शोधा, क्वालिटी प्रूव्ह करा, तुमचा गुणवत्ता प्रूव्ह केला की तुमचं गुणवत्ता दाखवलं की अजूनही या जगात मानवीयता आहे, तुमचं तुम्हाला कल्याण होणार आहे, तुमचा कल्याण होणार आहे. अलग सरांचा कथा ऐका हो, एक लहान मुलगा आज 8,000 कोटींचा म्हणजे ट्युशन चालवतो आहे, काय त्यांचा स्टोरी असेल. फक्त एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अख्ख्या जगाला वेड लावलेला हा फिजिक्स गुरु तुमच्याकडनं शक्य नाही. सॉरी बोलत असताना काय बोललं तरी माफ करा, फक्त माझं भावना एवढंच आहे, करा व्यवस्थित, तुमचं कल्याण होईल. नमस्कार, धन्यवाद.